फिटनेस मंडळामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता मी दादरच्या रिगर जिममध्ये आलो आहे, मात्र आज मी तुम्हाला कुठचा व्यायाम प्रकार दाखवणार नाही आहे. नेहमी या कार्यक्रमात आपण वजन कमी करायसाठी, वजन वाढवायसाठी, बॉडी बनवायसाठी, कंबर पाठ मान दुखीसाठी जे व्यायाम दाखवतो, मात्र हे सगळे व्यायाम करताना आपल्याला थोडासा त्रास जाणवू शकतो, खास करून सध्याच्या क्लायमेटमध्ये. म्हणजे मार्च, एप्रिल, मे, जून हे जे महिने असतात, भारतासारख्या देशात प्रचंड गरमी असते आणि या गरमीत व्यायाम करताना आपल्याला अनेक त्रास होतात. ते त्रास काय आहेत ते आपण जाणून घ्यायचे, कारण ते त्रास न करून घेता आपल्याला व्यायाम तर करायचा आहे आणि त्रासामुळे आपला सुट्ट्याही व्हायला नको. त्याच्यावर गाईड करायला महाराष्ट्रातले सर्वात अनुभवी खेळाडू आहेत मनीष आडविलकर. या आधी आपल्या शोमध्ये आले, सेलिब्रिटी ट्रेनर आहेत, 28 वर्ष बॉडी बिल्डिंग करतायत. सर, इतकी वर्ष तुम्ही व्यायाम करताय, एअर कंडिशन जिम साते आल्या, पहिले AC नव्हतं, गरमीत व्यायाम करताना काय त्रास होऊ शकतो? नॉर्मल आपल्या इथे 80% लोक हे नॉन AC जिममध्ये व्यायाम करतात. जर तुम्ही AC जिममध्ये वर्कआउट करताय तर काही इश्यू नाही, तुमचं डिहायड्रेशन लेवल एकदम कमी असतं. पण तुम्ही नॉन AC जिममध्ये व्यायाम करताय तर काही काळजी घेतल्या पाहिजे. जसं तुम्ही ही स्ट्रोक ज्यावेळी जास्त असतो, म्हणजे मॉर्निंग 10 ते 3 वर्कआउट करू नये, रेग्युलर वर्कआउट करू नये. नॉर्मली सूर्योदया अगोदर किंवा सूर्योदयानंतर पण 1-9 सकाळी वर्कआउट केला तर त्यांना नाही जमत असेल त्यावेळेला वर्कआउट करायला, जर इव्हनिंगला करायचं आहे तर बेस्ट टायमिंग आहे 6-9. या टायमिंगला तुमचं डिहायड्रेशन कमी होईल, म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त हायड्रेट राहाल. याचा त्रास काय काय होऊ शकतात? जर मी चुकीचा व्यायाम केला किंवा जास्त व्यायाम केला, ओके, काय काय होऊ शकतं? नॉर्मल वेट लॉससाठी हा जो गरमीचा पिरियड आहे सगळ्यात बेस्ट मानला जातो. पण तुम्ही त्याची न्यूट्रिशनची काळजी घेतली बरोबर, प्रॉपर समजा वर्कआउट करताना तुम्हाला डिहायड्रेट झाल्यासारखं वाटलं तर तुम्ही काही नारळ पाणी किंवा ग्लुकोज, गेटोरेट काही घेऊ शकता, किंवा आफ्टर वर्कआउट एखादं केळं खाऊन पण तुम्ही वर्कआउट कॅरी ऑन पुढे करू शकता. नॉर्मल उन्हाळ्यात जर तुम्ही रिगरस वर्कआउट करता तर तुमचा मसलमध्ये जो स्टोरेज एनर्जी असते ती यूज होते, त्यानंतर एक लॅक्टिक ॲसिड प्रोड्यूस होतं. तर लॅक्टिक ॲसिड एक असं वॉर्निंग बेल असते की तुमचं वर्कआउट, आता तुमची क्षमता संपलेली आहे, तुमची मसल इंजरी होऊ शकते. त्याचे साईड इफेक्ट म्हणजे जर तुम्ही हे करत नसाल तर एक तर चक्कर येऊ शकते, एक्सेस वॉटर लॉसमुळे तुम्हाला क्रॅम्पिंग येऊ शकते, बाकी इंजरीज, मसल इंजरीज पण येऊ शकतात. गरमीत व्यायाम करताना काय त्रास होऊ शकतो हे मनीष सरांनी सांगितलं आपल्याला, मात्र असं नाही ना की ते त्रास होतात म्हणून व्यायाम करायचा नाही. आणि जर केला आणि खूप प्रिकॉशन घेतली तरीसुद्धा आपल्याला काही त्रास झाला तर मग लगेच डॉक्टरकडे तर आपण जाऊ शकत नाही. अशा काही गोष्टी नक्की असतील ज्या करणं गरजेचं आहे ते आपण जाणून घेऊया. मंदार आगवणकर माझ्यासोबत आहेत, स्वतः महाराष्ट्रश्री आहेत, गेली अनेक वर्ष बॉडी बिल्डर्स तयार करतात, अनुभवी कोच आहेत राज्यातले. व्यायाम करताना प्रिकॉशन घेतली गरमीत तरी पण थोडा त्रास झाला तर मग तिथल्या तिथे आपण असं काय करू शकतो जेणेकरून बरं वाटेल आपल्याला? जसं समजा आपण घरी आहोत किंवा जिममध्ये आहोत तर सगळ्यात एक फास्ट उपाय, एक घरगुती उपाय त्याला म्हणतात, तर तो असेल मीठ साखरेचं पाणी. बरोबर, की ज्याने पटकन तुमचं ग्लुकोज तुम्हाला मिळेल ते की आपण 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा मीठ टाकलं, 2 चमचे साखर टाकले आणि ते मिक्स करून प्यालो तर आपल्याला लगेच त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. तर ते सगळ्यात पहिला तो उपाय आहे. त्याच्यानंतर समजा आपल्याजवळ ग्लुकॉन डी असेल, ग्लुकॉन सी असेल, ते आपण घेऊ शकतो. ऑरेंज ज्यूस पिऊ शकतो की ज्याने आपल्याला पटापट ग्लुकोज मिळेल आणि आपलं रिकव्हरी फास्ट होईल. आणि पाणी तर आपण पिणारच आहोत, त्यामुळे पाणी पिऊ शकतो. आणि समजा बाहेर आहोत, रोडवर आहे, रोडवर चालताना असं काही झालं तर तुम्हाला पोटॅशियमची गरज आहे, तर पोटॅशियम कशातनं मिळेल? नारळ पाणीतून मिळेल. तर तुम्ही नारळ पाणी पण तुम्ही घेऊ शकता. एक तुम्ही नारळ पाणी घेतलं मोठं तर त्यातनं तुम्हाला जे कोकोनट वॉटर मिळणार आहे त्यातनं जे पोटॅशियम्स मिळतील की ते पण तुम्हाला लवकर हील करू शकतं आणि तुम्हाला लवकर बरं वाटेल. त्यामुळे असं तुम्ही एक शॉर्टकटमध्ये असे उपाय करू शकता. ग्लुकॉन डी आहे, नारळ पाणी आहे, मीठ साखरेचं पाणी, की ज्यांनी तुमचं बॉडी डिहायड्रेट झाली असेल तर तुम्हाला पटकन रिकव्हरी. नक्कीच छान माहिती दिली. आता मित्रांनो, एक मला सरांसोबतच सांगावंसं वाटेल की त्रास झाल्यावर छोटे मोठे नुसखे तुम्ही आजमावा, मात्र कोणालाही न विचारता स्वतः कुठचं मेडिकेशन घेऊ नका, डॉक्टरी सल्ला नक्की घ्या. गरमीचा सीझन आहे, थोडा त्रास होईल, मात्र व्यायाम अजिबात थांबवू नका. फिट राहा, मस्त राहा, पाहत राहा फिटनेस पण.